नमस्कार, माय मराठी स्कूल, माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 7वी विषय गणित, घटक मसावी लसावी, सराव संच 13 मधील प्रश्न 2. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करून घ्या, बेलच्या आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न दुसरा आहे बघा. खाली दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा, त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो, याचा पडताळा घ्या. ठीक आहे, म्हणजे संख्यांचा मसावी लसावी काढायचा आहे आणि त्या मसावी लसावीचा गुणाकार करून तो ज्या त्या संख्या दिल्यात ना त्यांच्या गुणाकार एवढा आहे का ते पाहायचं आहे. पहिलं उदाहरण 32 37. 32 आणि 37 चा आपण मसावी लसावी काढून घेऊ, नंतर त्यांचा गुणाकार करू आणि तो जो गुणाकार आलाय तो या 32 आणि 37 च्या गुणाकार एवढा आहे का तो बघायचा आहे. आडव्या मांडणीने उदाहरण सोडूया. 32 चे पहिल्यांदा अवयव पाडू, 2 गुणिले 16. 32 ही समसंख्या आहे कारण एकक स्थानी 2 आहे, बरोबर ना. आणि समसंख्येला 2 ने भाग जातो म्हणून हे 2 ने भाग लावलेला आहे. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील त्या संख्येला 2 ने भाग जातो, ही 2ची कसोटी तुम्हाला माहिती आहे. बघा आता भाग कसा लावायचा आपण हे पण यायला पाहिजे ना. म्हणजे बघा पहिल्यांदा 3 ला भाग लावला, 2 1 2, 2च्या पुढे 3, 1 घर आहेत म्हणून हा 1 आणि पुढे 2 हे आहेत ते घेतले म्हणजे झाले 12. मग 2 6 ही 12 म्हणजे 16, म्हणजे 16 2 32 हे अशा पद्धतीने आलेले आहे. आता 2 ही मूळ संख्या आहेत, त्याचे काय भाग पडणार नाहीत, परंतु हे जे 16 आहेत ही संयुक्त संख्या म्हणजे याचे भाग पडतील, बरोबर ना. हे 2 आहे तसेच लिहिले आणि 16 चे भाग काय पडले, 2 गुणिले 8. तुम्हाला ते 2 8 16 होतात, बरोबर आहे. 2 गुणिले 2 4 4 8 32. ठीक आहे, ही 2 मूळ संख्या भाग पडणार नाहीत, ही 2 मूळ संख्या भाग पडणार नाहीत, परंतु 8 ही संयुक्त संख्या याचे भाग पडतील. मग हे 2 आहे तसेच, हे 2 आहे तसेच आणि हे 8 आपण कसे लिहिले, 2 गुणिले 4 2 8, 8 दुणे 16 16 दुणे 32, हे 32 आलेले आहे. ठीक आहे, आता बघा 2 मूळ संख्या तुम्हाला माहिती आहे पण 4 संयुक्त संख्या, बरोबर की नाही. संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्येचे 1 आणि ती स्वतः संख्या हे सोडून आणखीन विभाजक असतात ती संयुक्त संख्या. ठीक आहे, आता बघा हे 2 आहे तसेच, हे 2 आहे तसेच, हे 2 आहे तसेच, परंतु 4 चे भाग पडले, 2 गुणिले 2 4. आता बघू 2 दुणे 4 4 दुणे 8 8 दुणे 16 16 दुणे 32. ठीक आहे, 32 चे अवयव आता पुढे काय पडणार नाही, आता 37. 37 ही मूळ संख्या आहे त्यामुळे त्या 37 चे विभाजक 1 आणि ती स्वतः 37 ही संख्या सोडून दुसरे कोणतेच नाही. ठीक आहे, आता मसावी बघू. मसावी बरोबर 1 कारण यांच्यामध्ये सामायिक विभाजक कुठे दिसत नाही, ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक कोण नसतो तर त्याचा तो सामायिक विभाजक 1 असतो ना, बरोबर आहे ना. कारण 32 आणि 37 या काय आहेत, सहमूळ संख्या आहे, म्हणजे त्यांच्यात सामायिक विभाजक 1 सोडला तर दुसरा कोणताच नाही आहे. ठीक आहे, तर लसावी, लसावी कसं काढतात तुम्हाला माहितीये, इकडचे अवयव बघायचे, इकडचे अवयव बघायचे. आता बघा 2 जास्तीत जास्त किती वेळा आलाय, 1 2 3 4 5 वेळा आलाय 32 च्या अवयवांमध्ये, तो लिहायचा 5 वेळा, 1 2 3 4 5. 1 जास्तीत जास्त 1 वेळा आलाय तो लिहिला आणि 37 जास्तीत जास्त 1 आलाय तोही लिहिलेला आहे, बरोबर आहे. म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 1 गुणिले 37. आता तुम्हाला माहितीये 2 दुणे 4 4 दुणे 8 8 दुणे 16 16 दुणे 32 लिहिले आणि 1 गुणिले 37 37 लिहिले, दहा गुणाकार करा तुम्ही, काय अवघड आहे त्याच्यामध्ये. तर ते उत्तर येईल 1184. लसावी बरोबर 1184. तुम्ही प्रत्यक्षात असं गुणाकाराची मांडणी करून गुणाकार करू शकता. आता मी बघा काही वेळेला मी असं तोंडी पण करतो, म्हणजे 37 दुणे 74, 74 शी 4, हातचाला 7, हे लक्षात ठेवायचं, हातचा किती त्याला 7. आता बघा 37 त्रिक, मला कुठे 37 चा पाठ आहे पाठ आहे, पण 37 मी कसं लिहितो, 30 आणि 7, मग 30 त्रिक 90, 7 त्रिक 21, 90 आणि 21 किती होतात, 100 110 आणि 1 111, आणि तो हातचा इथं आपण 7 मानक ठेवला होता तो 118. तर अशा पद्धतीने पण गुणाकार करता आला पाहिजे, 1184 तोंडीही करता आला पाहिजे, प्रत्यक्ष सोडवूनही करता आला पाहिजे. हा कळलं ना, 37 ने 3 ला मी काय केलं गुणताना, तर
तीस आणि सात, म्हणजे 30 नी 3 ला गुणलं, 7 नी 3 ला गुणलं आणि दोघांची बेरीज केली, त्यात हातचा मिळवला तो 37 दुणे 74 केलेला, ठीक आहे. 1184 लसावी आला, मसावी गुणिले लसावी बरोबर, मसावी आहे 1 आणि लसावी आहे 1184, दोघांचा गुणाकार केला, उत्तर आलं 1184. आता दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार करा, दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर 32 गुणिले 37 बरोबर 1184. दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. पडताळ आपला करून झालेला आहे, आपलं उदाहरण सोडून झालेलं आहे. दुसरं उदाहरण 46 आणि 51, ठीक आहे, यांचा लसावी मसावी काढू, पडताळा घेऊ. 46 चे भाग पडले 2 गुणिले 23. तुम्हाला माहिती एकक स्थानी इथं 6 आहे, एकक स्थानी 6 आहे म्हणजे या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, कारण 2 ची कसोटी संख्या ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतील त्या संख्येला 2 ने निशेष भाग जातो, ठीक आहे. आता 2 गुणिले 23, 2 मूळ संख्या पुढे भाग जाणार नाही, 23 मूळ संख्या आहे, त्याचीही पुन्हा भाग पडणार नाही, म्हणजे एवढेच अवयव झाले. 51 बघू, 51 विषम संख्या त्यामुळे 2 ने काही भाग जात नाही, बरोबर आहे. आता 3 ने भाग जातोय का कसं, तर अंकांची बेरीज करतो ना, 5 आणि 1, 6, 6 ला 3 ने भाग जातो म्हणजे या संख्येला 3 ने भाग जातो. 3 ची कसोटी सांगते संख्येतील अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो, ठीक आहे, म्हणजे बाकी 0 राहते. आता बघा 3 गुणिले 17, 51. आता हे 17 कसे आले हे तुम्हाला मी सांगितलं, अशा पद्धतीचा भागाकार यायला पाहिजे. 5 ला भाग लावू पहिल्यांदा 3 ने, 3 1 3, 3 च्या पुढे 5 मोजत गेलं तर 2 येतात, मग 2 त्याच्या पुढे 1 झाले 21, 3 7 21. तुम्हाला माहिती आहे 3 मूळ संख्या आहे, 17 मूळ संख्या आहे, पुढे काय भाग जाणार नाही, हेच त्याचे अवयव. आता मसावी बरोबर 1 का आला, कारण सामायिक विभाजक कुठं आहे याच्यामध्ये नाहीच दिसत आहे, मग सामायिक विभाजक काहीच नाही, म्हणजे या सहमूळ संख्या आहेत. 1 हा अंक सोडला, 1 ही संख्या सोडली तर या दोन संख्यांचा कोणताही सामायिक विभाजक नाही, म्हणून मग मसावी 1 आला. लसावी बरोबर 2 जास्तीत जास्त एकदा आलाय, 3 जास्तीत जास्त एकदा आलाय, 17 जास्तीत जास्त एकदा आलाय आणि 23 जास्तीत जास्त एकदा आलाय, हे अवयव लिहून घेतले. 32, 6 आणि 17 गुणिले 23 यांचा गुणाकार केला तुम्ही तर तो येतो 391. करून बघा 17 त्रिक 51, 51 शी 1 चाला 5, 17 दुणे 34, 34 आणि 5 39 म्हणजे 391, ठीक आहे. लसावी बरोबर 6 गुणिले 391, 6 गुणिले 391 केलं तर 2346 येतं. हा गुणाकार तुम्ही करू शकता ना, 6 1 6, 6 9 54 4 5, 7 3 18 5 23, लसावी बरोबर 2346, ठीक आहे. मसावी गुणिले लसावी बरोबर 1 गुणिले 2346, कारण तुम्हाला माहिती आहे मसावी 1 आहे आणि लसावी 2346 आहे, त्यामुळे दोघांचा गुणाकार केला बरोबर 2346, ठीक आहे. दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर 46 गुणिले 51, तो किती आला, 2346 आलेला आहे. करून बघा तुम्ही गुणाकार, 46 41 46 6, 7 आला 4. आता 46 गुणिले 5, मला कुठे 46 चा पाडा 5 पर्यंत पाठ आहे, तर मी काय करतो 40 5 200 आणि 6 5 30 म्हणजे 230 झाले. मी तुम्हाला काय सांगितलं मगाशी विस्तारित रूप, 46 46 40 6 बरोबर, मग 40 चा पाडा 5 पर्यंत म्हटलं 200 झाले, 7 चा पाडा 5 पर्यंत म्हटलं 30 झाले, या दोघांची बेरीज केली 230 आणि हातचा आपण इथं 4 मांडला होता घेतला होता ना मनामध्ये 234, म्हणजे अशा पद्धतीने गुणाकार करता येतो तुम्हाला तोंडी सुद्धा. 2346 इथे 2346 इथे 2346, म्हणून दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी. तिसरं उदाहरण आहे बघा 15 60, 15 चे अवयव पडले 3 5 15, 3 मूळ संख्या 5 मूळ संख्या, पुन्हा याचे काय भाग पडणार नाही. 60
समसंख्या म्हणून दोन्ही भाग गेला, भाग लागला बेत्रिकचा बे शून्य शून्य म्हणजे 2 गुणिले 30, दोन मूळ संख्या त्याचे भाग त्याचे भाग पडणार नाहीत, परंतु 30 ही संयुक्त संख्या आहे त्याचे भाग पडतील, दोन्हीच भाग लागेल त्याला, मग त्याचे हा 2 आहे तसंच, आणि 30 चे भाग पडले आपण 2 गुणिले 15 पाडले, ठीक आहे 2 गुणिले 15। पुढे हे 2 आहे तसेच, हे 2 आहे तसेच, 15 चे आपण कसे भाग पाडू, 3 गुणिले 5, 3 5 15। आता मात्र 2, 3, 5 या मूळ संख्येत याचे पुन्हा भाग पडणार नाही, हे बघा बेदुनी 4 4 3 12 12 5 60, ठीक आहे मसावी बरोबर 3 गुणिले 5, बघा दिसतंय 3 इकडे सामायिक आहे बरोबर, म्हणजे इकडे पण आहे 15 च्या अवयवांमध्ये आणि 60 च्या पण अवयवांमध्ये आहे, 5 15 च्या अवयवांमध्ये पण आहे आणि 60 च्या अवयवांमध्ये पण आहे, हे 3 गुणिले 5 लिहिले, मसावी बरोबर 15, महत्तम सामायिक विभाजक, लसावी बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 कसे आले 2, हे जास्तीत जास्त किती वेळा आले 2 वेळा आलेत ना, 60 च्या अवयवांमध्ये लिहिले 2 गुणिले 2। 3 हे जास्तीत जास्त एकदा आलेले आहे, 15 मध्ये पण एकदा झालेत आणि 60 मध्ये पण एकदाच झालेत, म्हणून ते 3 लिहिलेले आहेत, आणि 5 सुद्धा एकदाच आलेत, 60 मध्ये पण आलेत आणि 15 मध्ये पण आलेत, ते एकदा लिहिलेत, त्यांचा गुणाकार करू, 2 दुणी 4 3 5 15, 4 गुणिले 15 बरोबर 60, म्हणून लसावी बरोबर 60, मसावी गुणिले लसावी बरोबर 15 गुणिले 60 बरोबर 900, 15 0 0 15 90, दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर 15 गुणिले 60 बरोबर 900, ठीक आहे दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी, झालं बघा तिसरंही उदाहरण झालेलं आहे। चौथं उदाहरण 18 63, 18 चे आपण अवयव पाडू 2 गुणिले 9, 2 9 18, 2 मूळ संख्या त्याचे अवयव पडणार नाहीत, परंतु 9 संयुक्त संख्या त्याचे अवयव पडतील, म्हणून 9 चे आपण काय भाग पाडले 3 गुणिले 3, म्हणजे 2 3 6 7 3 18 झाले, आता या 2 आणि 3 मूळ संख्येत त्यांचे भाग पडणार नाहीत। 63 3 गुणिले 21, तिन्ही भाग जातो, 3 ची कसोटी माहिती आहे, पुन्हा पुन्हा मी बोलतोय त्यामुळे ती पाठही झाली असेल, 3 2 6 3 1 3 असा भाग लागलेला आहे ना, 3 गुणिले 21, 21 3 63 पाठ आहे तुम्हाला, 3 आहे तसेच येतील, 21 चे भाग पडतील कारण ती संयुक्त संख्या आहे, 3 च्याच पाठ्यात आहेत बघा, 3 7 21, 3 गुणिले 3 गुणिले 7, 3 ही मूळ आहे 7 ही मूळ आहे, त्यामुळे यांचे काय पुन्हा भाग पडणार नाही, मसावी बरोबर 3, बघा इथेही आहे इथे आहे लिहिला, 3 इथेही आहे इथेही आहे लिहिला, सामायिक विभाजक 3 आहे ना 2 वेळा तो लिहिलेला आहे, मसावी बरोबर 3 गुणिले 3, म्हणून मसावी बरोबर 9 आला। आता लसावी काढा, 2 हा जास्तीत जास्त एकदा आलेला आहे, 3 हा जास्तीत जास्त 2 आलेला आहे, 18 च्या अवयवांमध्ये पण 2 आलेला आहे आणि 63 च्या अवयवांमध्ये पण 2 आलेला आहे, म्हणून तो 2 आलेला आणि 7 जो आहे तो एकदाच आलेला आहे 63 च्या अवयवांमध्ये, तो लिहिला, 2 3 6 3 7 21, 6 गुणिले 21, 21 आहे 126, पाडेपाठ असतील तर लगेच येईल, मसावी गुणिले लसावी बरोबर 9 गुणिले 126, मसावी 9 आहे लसावी 126 आहे, 9 गुणिले 126 बरोबर 1134, कसं आला 9 7 54 5 9 2 18, 18 5 23, 3 7 2 9 1 9 9 2 11, म्हणजे 1134, दिलेल्या संख्यांचा गुणाकार 18 गुणिले 63 बरोबर 1134 येणार, 18 3 54 4 5, 18 6 108 आणि 5 113, ठीक आहे 1134, म्हणजेच दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणिले लसावी, दिलेल्या संख्यांचा गुणाकार आहे 1134 आणि मसावी गुणिले लसावी केलं तेही आलं 1134, चौथे उदाहरण झालेलं आहे आपलं।
पाचवं आणि शेवटचं उदाहरण 78104. 78 चे आपण नवे पडले 2 गुणिले 39. एकच स्थाने 8 आहे म्हणजे ही सम संख्या, मग दोन्ही भाग जातो 2 3 6 बाकी राहिली 1 1 च्या पुढे 8 18 झाले, 2 9 18, 2 गुणिले 39. दोन मूळ संख्या त्याचे भाग पडणार नाहीत, परंतु 39 ही संयुक्त संख्या आहे, कारण तुम्ही बघा 3 आणि 9 ची जर बेरीज केली तर ती येते 12, त्याला 3 ने भाग जातो म्हणजे 3 ने याला भाग जाईल या संख्येला. 2 आहे तसेच, आणि 39 चे अवयव कसे लिहिले 3 गुणिले 13, 13 3 39, 3 1 3 3 3 9, अशा पद्धतीने अवयव काढता येतात तुम्हाला. 2 3 13 या मूळ संख्येत याचे पुन्हा भाग पडणार नाहीत. 104, 104 ही सम संख्या आहे ना, म्हणून 2 ने भाग जाईल, 2 गुणिले 52 आलेले आहे, 2 5 10 2 2 4, ठीक आहे. 52 सम संख्या, पुन्हा त्याचे अवयव पडतील, 2 ने भाग जाईल, संयुक्त संख्या आहे, 2 आहे तसेच, आणि 52 आपण कसे लिहिले 2 गुणिले 26, 2 2 4 बाकी राहिले 1, त्याच्या पुढे 2 2 6 12, 26 पुन्हा सम आले म्हणजे पुन्हा 2 ने भाग जाईल, पुन्हा 2 आहे तसेच, 2 आहे तसेच, आणि 26 लिहिले आपण 2 गुणिले 13, आलं लक्षात, 2 2 4 4 2 8 आणि 13 1 104. मसावी बरोबर 2 गुणिले 13. मसावी काढताना आपण काय करतो, सामायिक विभाजक जे आहेत ते लिहून घेतो. आता इथे 2 आहे, इथे 2 आहे, सामायिक काय लिहिला, 3 इथे आहे, इथे नाही, लिहू शकत नाही. 13 इथे आहे, 13 इथे आहे, लिहू शकतो, म्हणून 13 लिहिले. हे 2 गुणिले 13 बरोबर 26 येतं ना, मसावी बरोबर 26 आला. ठीक आहे, पुढे लसावी. लसावी काढताना काय आपण करतो, हे जे अवयव आहेत ते जास्तीत जास्त किती वेळा आले ते पाहायचं. 2 जास्तीत जास्त 1 2 3 वेळा आले, 3 वेळा आलेले बघा, 1 2 3, बरोबर ना, इकडे एकदा चालले, मग तो काय लिहायची गरज नाही. जास्तीत जास्त किती वेळा आले, 3 झाले, 3 जास्तीत जास्त एकदा आलाय, कारण इकडे इकडे नाहीये, लिहिला 3. 13 जास्तीत जास्त एकदा आलाय, 78 मध्ये पण एकदाच आहे आणि 104 मध्ये पण एकदाच आहे, मग तो एकदाच लिहायचा 13. हे 2 2 4 4 2 8 लिहिले आणि 13 3 39, 8 गुणिले 39 बरोबर 312. 8 9 72, 72 2 7, 8 3 24 24 आणि 7 31, म्हणून हे लसावी बरोबर 312 आलेला आहे. मसावी गुणिले लसावी बरोबर 26 गुणिले 312, उत्तर आलेलं आहे 8112. गुणाकार करू शकता तुम्ही, 26 2 52, 52 2 5, 26 1 26 आणि 5 31, 1 3, 26 3 78 आणि 3 81, 8112. दिलेल्या संख्यांचा गुणाकार बरोबर 78 गुणिले 104 बरोबर 8112. ठीक आहे, हा गुणाकार करू शकता तुम्ही. 78 चा पडा काय मला येत नाही, मग मी काय करतो, 70 4 ला गुंतो, 8 ने 4 ला गुंतो आणि त्यांची बेरीज करतो, म्हणजे 70 चौक 280 येणार, 8 चौक 32 येणार, म्हणजे 280 आणि 30 310 होतात, आणि ते 2 312, 12 2 31, 78 ने 0 ला गुंतलं तर 0च, आणि ते 31 मधला 1 घेतला, 3 78 1 78 आणि 3 81, अशा पद्धतीने 8112. तुम्ही तोंडी करा, लेखी करा, उत्तर येणं महत्वाचं आहे. दिलेल्या संख्यांचा गुणाकार 8112 लसावी गुणिले मसावी 8112 म्हणजे हा पडताळा होत आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या यूट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा, बेलच्या आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.